नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 16 ऑगस्ट माझे अत्यंत आवडीचे कवी कवी नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन. मराठी साहित्यामध्ये आपल्या कवितेचा एक वेगळा ठसा कवी नारायण सुर्वे यांनी उमटवला. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची एक आवडती कविता आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनाचा एक थोडक्यात परिचय आज मी आपल्याला करून देणार आहे. कवी नारायण सुर्वे यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926, परंतु त्यांच्या जन्मदात्री आईने त्यांना त्याच अवस्थेत सोडून दिलं होतं, आर्भक म्हणून त्यांना सोडून दिलं आणि एका गिरणी कामगाराने त्यांचा सांभाळ केला. गंगाराम सुर्वे आणि काशीबाई सुर्वे या दाम्पत्याने त्यांना आई वडिलांचं छत्र दिलं आणि एका कामगाराच्या घरामध्ये त्यांची सगळी पालनपोषण त्या ठिकाणी सुरू झालं. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये या कामगारांच्या जीवनाचा एक मोठा प्रभाव त्यांच्या कवितेवर सुद्धा आपल्याला जाणवतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं सगळं जीवन गेलं, बालपण गेलं, वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांना करावी लागली. मग कधी हॉटेलमध्ये कब्बशा विसळणारा पोऱ्या असो, किंवा बिगारीचं काम असो, किंवा दूध टाकणारा मुलगा असो, अशी अनेक कामं त्यांनी केली आणि आपला संघर्ष पुढे चालवला. शिक्षण घेत ते गेले आणि शिक्षणाच्या जोरावर त्यांनी पहिल्यांदा नोकरी मिळवली ती एका शाळेमध्ये शिपायाची नोकरी. पुढे ते असंच शिकत राहिले, 7वीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि 1961 ते प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक झाले. आणि म्हणून शिक्षक झाल्यामुळं ते नंतर मराठी साहित्यामधले सर्वांचे लाडके सुर्वे मास्तर झाले. त्यांनी जे जगलं होतं, त्यांनी जे भोगलं होतं, त्यांना कुठंतरी ते आपल्या कवितेच्या माध्यमातून, आपल्या शब्दांच्या माध्यमातून त्यांनी पहिली वाट मोकळी करून दिली. आणि त्यांचा पहिला काव्यसंग्रह जो प्रसिद्ध झाला त्याचं नाव आयसा गामी ब्रह्म 1962 हा त्यांचा काव्यसंग्रह आला. आणि या काव्यसंग्रहाने मराठी कवितेच्या क्षेत्रामध्ये, मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक क्रांती घडून आणली. कारण तोपर्यंत मराठी साहित्यातील कविता ही मध्यमवर्गीय मानसिकतेमध्ये किंवा मध्यमवर्गीय लोकांमध्येच अडकून पडली होती. तिला कुठंतरी उपेक्षितांकडं, कामगारांच्या जीवनांकडं वळवण्याचं काम त्या ठिकाणी नारायण सुर्वे यांनी केलं. त्यांच्या कवितेचा विषयच मुळात आपल्या गरजेसाठी, हक्कांसाठी, आपल्या आशीर्वासाठी झगडणारा माणूस, कामगार, उपेक्षित, हीच त्यांच्या कवितेचा एक मध्यवर्ती सूत्र होतं. आणि म्हणूनच मार्क्सवादाचा सुद्धा खूप मोठा प्रभाव त्यांच्या कवितेवर आपल्याला जाणवतो. आणि आयसा ग्रामी ब्रह्मच्या माध्यमातून त्यांनी आपली दखल इथल्या साहित्य विश्वाला घ्यायला भाग पाडलं. आणि यानंतर एकामागून एक अत्यंत दर्जेदार आणि तितकाच गंभीरने आप समस्या मांडणाऱ्या, प्रश्न मांडणाऱ्या कविता त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कविता संग्रहातून लोकांसमोर मांडल्या. मग त्यानंतर आलेलं माझे विद्यापीठ, त्यांचा खूप गाजलेला कविता संग्रह माझे विद्यापीठ, त्यानंतर जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, सनद, पुन्हा एकदा कविता, या प्रकारचे कविता संग्रह त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कविता त्या माध्यमातून प्रकाशित केल्या आणि मराठी साहित्याला एक समृद्ध करण्याचं काम आणि उपेक्षितांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न आपल्या कविता संग्रहातून मांडण्याचं काम त्या ठिकाणी नारायण सुर्वे यांनी केलं. त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले त्यांच्या कविता संग्रहाला. तसेच त्यांच्या अनेक कविता, अनेक कविता संग्रह विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागले. त्याचबरोबर त्यांच्या अनेक कवितांचे अनुवादसुद्धा इतर भाषांमध्ये झाले, गुजराती भाषेमध्ये झाले, हिंदी भाषेमध्ये झाले, अनेक परकीय भाषेमध्ये सुद्धा त्यांच्या कवितांचे अनुवाद त्या ठिकाणी झालेले आहेत. अनेक पुरस्कार त्यांना, जसं मी उल्लेख केला की महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहाला मिळाले, तसेच इतरसुद्धा पुरस्कार त्यांना मिळाले. सोव्हिएत रशियाचा निरूप अवॉर्डसुद्धा त्यांना मिळाला, हा एक सन्मान, खूप मोठा सन्मान त्या ठिकाणी त्यांना मिळाला. त्याचबरोबर मध्य प्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा सुद्धा त्यांना मिळाला. मी खरं तर कबीर आणि नारायण सुर्वे यांच्याबद्दल साम्य असं, कबीरसुद्धा, कबीरांनासुद्धा त्यांच्या आईवडिलांनी असंच टाकलेलं होतं आणि त्यांचा सांभाळ पुढं निर्वाणी निमा या दंपत्याने केला. अगदी तसंच जीवन नारायण सुर्वे यांच्या वाटेला आलं आणि म्हणून तो एक समान धागा. नारायण सुर्वेसुद्धा नेहमी सांगायचे की माझी आणि कबीरांची जातकुळी एकच आहे. त्यानंतर त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारसुद्धा मिळाला. आणि त्यांच्या एकंदर साहित्यविश्वातील सेवा बघून आपल्या भारत सरकारने 1995 त्यांना पद्मश्री या पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केलं. त्याचबरोबर 1995 हे वर्ष, म्हणजे यावर्षी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं
परभणी या ठिकाणी, या ठिकाणच्या त्या संमेलनाचे अध्यक्षपदाचा मान त्या ठिकाणी नारायण सुर्वे यांना मिळाला. आणि म्हणून असे अनेक सन्मान त्या ठिकाणी नारायण सुर्वे यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कवितेच्या जोरावर, आपल्या साहित्याच्या जोरावर त्या ठिकाणी पटकावले. पु ल देशपांडे यांनी एकदा नारायण सुर्वे यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना असं म्हटलं होतं की अरे तुम्ही केशवसूत कशाला शोधताय, खरे केशवसूत परळमध्येच राहतो आहे. तर नारायण सुर्वे यांच्याबद्दलचा हा एक गौरवोद्गार त्या ठिकाणी पु ल देशपांडे यांनी आपल्या म्हणण्यामधून त्या ठिकाणी मांडला. यानंतर मित्रांनो, मी त्यांची मला आवडणारी एक अतिशय सुंदर कविता या ठिकाणी वाचतो आहे. ही कविता मला अभ्यासक्रमाला सुद्धा होती आणि या कवितेमधून एकंदरीतच उपेक्षितांचं, कामगारांचं एक जीवन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. मी कविता या ठिकाणी वाचतो आहे. दोन दिवस, दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. किती सुंदर. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहायस धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, असा जगमय झालो. दुनियेचा विचार हरघडी केला, असा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. झोत भट्टीत पोलावे शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले. अशा या महान कवीला आज त्यांच्या स्मृतिदिनी मी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.